तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा असं मतदान होत आहे आणि सिंधुदुर्गमध्ये सध्या कसं चित्र आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी, ते बघूया. बरोबर सकाळी 7 वाजता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मी आत्ता हे कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील एका मतदान केंद्रावर प्राथमिक शाळा नंबर 2 येथे आपण पाहू शकता कशा प्रकारे इथे गर्दी झालेली आहे. या प्रामुख्याने यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील, तसेच जे खासगी कामगार असतील किंवा कंत्राटी कामगार, त्या व्यतिरिक्त जे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक असतील, त्या नागरिकांनी इथे मतदानाचा जो हक्क बजावत आहेत. आपण पाहू शकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळवाडी येथे ही पहिल्यापासून सकाळी 7 वाजता मतदानाला प्रक्रिया सुरुवात झाली आणि त्यानंतर ही आत्ताची स्थिती आहे. बरोबर 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपकडून, म्हणजे महायुतीकडून, आणि विनायक राऊत जे महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीकडून रसिक आहे, यांच्या दोघांमध्ये मोठी रसिकच असणार आहे आणि यामध्ये आता नक्की कोणाचं पाड जड असणार आहे नक्कीच येत्या 4 मेला दिसून येणार आहे. कॅमेरा पर्सन गुरुप्रसाद सह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.